संपूर्ण भारतामध्ये नाश्त्याचा पदार्थ जर कुठला फेमस असेल तर ते आहे इडली, डोसा, वडा, म्हणजे साऊथ इंडियन व्हरायटीज. आणि जेव्हा कधी उपवास असतो तेव्हासुद्धा आपल्याला इडली डोसाची आठवण येते. तर त्याचकरिता मंडळी, आज आपण उपवास स्पेशल फराळाची इडली बनवणार आहोत आणि त्याचसोबत बनवणार आहोत उपवासाची चटणी. सकाळची धावपळ असो, ऑफिसचा डब्बा असो, तर उपवासाच्या दिवशीसुद्धा तुम्ही पोट भरून नाश्ता बनवू शकता. आजच्या रेसिपीसकट तुम्हाला भरपूर सारे टिप्ससुद्धा मी देणार आहे, म्हणून मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. उपवासाच्या दिवशी सकाळी उपवासाचा कुठला फराळ बनवायचा हा प्रत्येकाला प्रश्न पडतो, कारण सकाळची वेळ अशी असते की पोट भरून खाऊन आपल्याला बाहेर पडावं लागतं. तर त्याचकरिता मंडळी, आज मी उपवासाची मऊसूर इडली बनवून तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचसोबत आपण बनवणार आहोत उपवासाची चटणी. खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स सगळ घरी अवेलेबल असलेल्या मोजक्या साहित्यापासून आणि नेहमीसारखी झटपट रेसिपी. तर मंडळी, जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती म्हात्रे, सिंधी स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीसे बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा, त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. उपवासाची इडली बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी भगर म्हणजे वरे घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता रवाळ आहे, बाजारात इझिली अवेलेबल आहे. तर एक वाटी घ्यायची आहे आणि त्याचसोबत एक वाटी साबुदाणा. साबुदाणा मीडियम साईजचा घेतलेला आहे, बाजारात छोटे साबुदाणे पण येतात ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत. आता हे दोन्ही आपल्याला भिजवायचे आहेत. तर मी आधीच भिजून ठेवलेले आहे एक वाटी भगर, पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत 2 तासासाठी. वेळ जायला नको म्हणून मी आधीच भिजवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान भिजलेला आहे. जसं आपण भगर भिजून घेतलेला आहे तसं साबुदाणासुद्धा आपल्याला पाण्यामध्ये भिजवायचं आहे 1 ते 2 तासासाठी. साबुदाणा भिजवताना साबुदाण्याच्यापेक्षा थोडंसं 1/2 इंच वरपर्यंतच पाण्याचे लेवल असली पाहिजे आणि त्यानंतर एक्स्ट्राचे जे पाणी आहे ते निथळून काढायचं आणि ह्या प्रकारे साबुदाणे भिजलेत पाहिजे बघा. आता हे दोन्ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचे. आता आधी आपण साबुदाणे घालूया. आता याच्यामध्ये भगर घालायचं आहे पण हे पाणी आपल्याला घालायचं नाही आहे, पाणी काढून घ्या आधी. तर आपण याच वाडग्यामध्ये पाणी काढून घेतोय. आता याच्यामध्ये भगर मिक्स करा, कारण जर पाणी घातलं असतं तर बॅटर पातळ होण्याची शक्यता आहे आणि तसं आपल्याला नको आहे, कारण इडलीच्या बॅटरसाठी कन्सिस्टन्सी पण खूप महत्त्वाची असते. एक वाटी भगर, एक वाटी साबुदाणा, तर एक वाटी दही. आता हे आपल्याला ब्लेंड करून फाईन पेस्ट म्हणजे फाईन बॅटर तयार करायचं. हे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी बघा. जसं आपण तांदूळ आणि उडीद डाळची इडली बनवतो आणि त्याच्यासाठी जसं बॅटर आपल्याला लागतो सेम तसंच बॅटर आपण बनवलेलं आहे. तर इथे बॅटर आपला एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीचं तयार आहे. आता याच्यामध्ये घालूया आपण फक्त मीठ. जर तुम्हाला इन्स्टंट इडली हवी असेल तर त्यासाठी लास्ट स्टेप म्हणजे याच्यामध्ये आपल्याला घालावं लागेल इनो. पण जर तुम्हाला इन्स्टंट नको हवी असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आदल्या रात्री हे सर्व प्रोसेस करून ठेवू शकता, म्हणजे पीठ फर्मेंट व्हायला वेळ मिळेल आणि त्यामुळे याच्यामध्ये इनो वगैरे घालायला नको. पण जसे की आज आपण इन्स्टंट बनवतोय तर याच्यामध्ये आपण घालूया इनो. आता इनो पण कधी घालावं, सांगितल्याप्रमाणे लास्ट स्टेप म्हणजे पाणी गरम झाल्यानंतर. तर इथे 1 चमचा इनो घाला आणि मिक्स करा. आणि इनो घातल्यानंतर सुद्धा जास्ती मिक्स करायचं नाही आहे, हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे. हे बघा, मिक्स झाल्यानंतर लगेच आपण इडलीच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया. आता इडलीचं भांडा इथे घेतलेलं आहे, थोडस आपण तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून घेऊया. हे बॅटर आपण याच्यामध्ये ओतूया. वरपर्यंत भरायचं नाहीये, थोडस फुलायला सुद्धा जागा ठेवायची आहे. मी छोटा भांडा वापरतेय कारण माझ्याकडे हा छोटा भांडा आहे आणि मुलांना छोटीच इडली आवडते म्हणून. पण तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये घालू शकता, बॅटर आपण जास्तीचंच बनवलेलं आहे. आता पाणीसुद्धा आपला गरम झालेला आहे. आता हा इडलीचा भांडा आपण याच्यामध्ये घालून वाफून घेऊया.
पाण्याला उकळी आलेली आहे. आपण इनो मिक्स करतानाच पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता याच्यामध्ये ठेवूया हा इडलीचा भांडा. वरती झाकण देऊन 15 ते 20 मिनिटं आपल्याला वाफून घ्यायचे. तोपर्यंत आपण उपवासाची चटणी बनवायला घेऊया. चटणीसाठी इथे मी एक वाटी खवणलेलं ओलं खोबरं घेतलं आहे. जर उपवासाला तुम्ही खोबरं खात नसाल तर उपवासाची आणखीन एक चटणी म्हणजे शेंगदाण्याची चटणीसुद्धा दाखवलेली आहे. खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही एक वाटी भरून शेंगदाणे घेऊ शकता. आता त्याच्यामध्ये आपण घालूया मुठभर कोथिंबीर. इथेसुद्धा पुन्हा मी सांगते, जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप करा. 4 ते 5 मिरच्या घालायच्या आहेत. तर कोथिंबीर नसली आणि फक्त मिरच्या घातल्या तरीही चालतील. एक मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत. 1 लिंबाचा रस. त्यासोबत 1 चमचा साखर. थोडंसं पाणी घालूया आणि चटणी ग्राइंड करून घेऊया. ही बघा मंडळी, चटणी झालेली आहे. परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. जर तुम्हाला चटणी खूप जास्ती पातळ हवी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता, पण एवढी पुरेशी आहे, एकदम परफेक्ट झालेली आहे. तर आता चटणीला देऊया फोडणी. फोडणीसाठी इथे मी 1 चमचा तेल घेते. तेल गरम होताच जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे. पण उपवासाला जर तुम्ही जिरं आणि कढीपत्ता खात नसेल तर स्किप केलं तरीही चालेल, आणि चटणीला फोडणी नाही दिली तरीही चालेल. आता ही फोडणी ओतायची आहे चटणीवर. झाली आपली उपवासाची चटणी तयार. 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपण बघूया आपल्या इडली झाल्यात की नाही. आता इडली थोडीशी थंड होऊ द्या, म्हणजे लगेच आपल्याला डिमोल्ड करायचं नाही आहे, थोडा वेळ ठेवायचं आहे, त्याच्याने ते व्यवस्थितपणे डिमोल्ड होतील. ते आपण डिमोल्ड करून घेऊया. आणि हे बघा काय आरामात डिमोल्ड होतो आहे. थोडं थंड करावं लागतं, कारण गरम गरम जर तुम्ही डिमोल्ड करायला गेलात तर इडली खाली चिटकू शकते. तर सुरी किंवा चमच्याच्या मदतीने हे बघा डिमोल्ड करा, आणि याच प्रकारे बाकीच्या इडल्यासुद्धा तुम्ही काढून घ्या. तर गरमागरम इडली चटणीसोबत सर्व्ह करूया. चटणी अशी मस्त अशी थोडीशी आंबट थोडीशी गोड तिखट चटणी आहे, आणि त्याचसोबत आपली मऊसूद इडली. इडलीचा बॅटर जो उरलेला आहे त्याच्याने तुम्ही डोसा किंवा उत्तप्पासुद्धा बनवू शकता. उपवासाचा डोसा किंवा उत्तप्पा कसं बनवायचं याचा व्हिडिओसुद्धा सिम्पली स्वादिष्टमध्ये दाखवलेला आहे, आणि त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. सिम्पली स्वादिष्टमध्ये नवरात्री स्पेशल वेगळी प्लेलिस्टसुद्धा आहे, ज्याच्यामध्ये सर्व फराळाचे रेसिपीज आणि उपवासाचे रेसिपीज आहेत. तर मंडळी नक्कीच चेक करा. आता इडली झाल्यात कशा त्यासुद्धा आपण चेक करूया. बघा आहेत ना एकदम मऊसूद मिनी इडलीज, आणि तिखट गोड चटणीसोबत तर ला जवाबच लागते मंडळी. तर हे दोन्ही कॉम्बिनेशन तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही उपवासाची इडली आणि चटणी? तर तुम्ही सुद्धा उपवासाच्या वेळेला असाच फराळ बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. जशी आज आपण इडली बनवलेली आहे तशी उपवासाचे डोसे उत्तप्पा अशा बऱ्याचशा रेसिपीज मी दाखवलेल्या आहेत, आणि प्रत्येकाची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी नक्कीच पहा आणि तुम्ही सुद्धा बनवून बघा. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.